आज आपण चौकोनाचे प्रकार आणि त्यांच्या गुणधर्मांशी संबंधित काही उदाहरणे पाहू दिलेली चित्रे पाहून चौकोन म्हणजेच क्वाड्रिलॅक्ट्रलचे प्रकार ओळखा या चित्रात आयत म्हणजेच रेक्टँगलचा भास होतो या चित्रात चौरस म्हणजे स्क्वेअरचा भास होतो आता तुम्ही विचार करा या चित्रात कोणत्या चौकोनाचा भास होतो विचार करा चला आम्ही सांगतो ह्यामध्ये एक समांतरभूत चौकोन म्हणजेच पॅरेलग्रामचा भास होतो या प्रकारे या चित्रात एका आयताचा भास होतो यामध्ये एक समभूत चौकोनाचा म्हणजेच रॉम्बसचा भास होतो ह्यामध्ये एका आयताचा भास होतो ह्यामध्ये समलंब चौकोन म्हणजेच ट्रपिझियमचा भास होतो आणि ह्यामध्ये एका चौरसाचा भास होतो पुढील उदाहरण अमनला वर्तमानपत्रात एक कोडे सापडले त्या कोड्यात असे लिहिले होते की मी एक चौकोन आहे ज्याची कोणतीही बाजू समान नाही आणि फक्त दोन सम्मुख बाजू समांतर आहेत मी कोण आहे ते शोधा चला आपण हे कोडे सोडवूयात येथे दिलेले कोडे पाहून समजते की दिलेला आकार चौकोन आहे येथे अतिरिक्त माहिती दिली आहे की ह्या चौकोनाची कोणतीही बाजू समान नाही आणि केवळ दोन सम्मुख बाजू समांतर आहेत ह्या माहितीच्या आधारे चौकोन काढू प्रथम आपण दोन चमूख बाजू बनवू ज्या समांतर आहेत परंतु त्या समान लांबीच्या नाहीत मग आपण उर्वरित दोन बाजू जोडू यातून एक आकार तयार होईल हा कोणता चौकोन आहे हे सांगा अगदी बरोबर हा एक समलंब चौकोन आहे जर आपल्याला गुणधर्म माहीत असतील तर आपल्याला आकृती काढण्याची आवश्यकता नाही आपण गुणधर्मांच्या आधारावर ही आकृती एक समलंब चौकोन आहे हे सांगू शकता पुढील उदाहरण दिलेल्या निर्बंधाच्या आधारे कोणकोणते चौकोन बनवले जाऊ शकतात एक चौकोन ज्याच्या संमुख बाजूंची लांबी समान आहे आणि कर्ण परस्पर लंब आहेत चौकोनाच्या संदर्भात आपल्याला प्रथम हे समजते की त्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची कमीत कमी एक जोडी समांतर असणे आवश्यक आहे कोणकोणत्या चौकोनामध्ये कमीत कमी एक सम्मुख बाजूंची जोडी समांतर आहे हे सांगू शकाल का विचार करा अगदी बरोबर विचार केलात हे चौरस आयत समांतरभूत चौकोन समभूत चौकोन आणि समलंब चौकोन ह्यासाठी सत्य आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे सम्मुख बाजूंची लांबी देखील समान असावी चौरस आयत चौकोन चौकोन आणि समलंब चौकोन यातील कोणत्या चौकोनामध्ये बाजूंची लांबी समान असते ते सांगू शकाल का विचार करा अगदी बरोबर चौरस आयत समांतरभूत चौकोन समभूत चौकोन या सर्वांमध्ये सम्मुख बाजूंची लांबी समान असते परंतु समलंब चौकोनामध्ये समलंब बाजूंची लांबी समान नसते आता आपल्याकडे चार चौकोन शिल्लक आहेत आता तिसरी गोष्ट म्हणजे त्या चौकोनाचे कर्ण लंब आहेत जर आपण चौरस आयत समांतरभूत चौकोन समभूत चौकोन पाहिले तर हे चार चौकोन कर्ण तयार करतात परंतु आयताचे आणि समांतरभूत चौकोनाचे कर्ण लंब नसतात यातून आपल्याला असे समजते की दिलेली माहिती ही केवळ चौरस आणि समभूत चौकोनासाठी खरी आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर चौरस आणि समभूत चौकोन आहे आज आपण चौकोनाचे प्रकार आणि त्यांच्या गुणधर्मांशी संबंधित काही उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण चौकोनाच्या प्रकारांशी संबंधित काही सामान्य चुका पाहू